मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज झरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आरोप केले. मनोज झरांगे यांच्या ह्या टीकेविरोधात नागपुरात आंदोलन करण्यात आलं. नागपूरच्या गांधी गेट परिसरात सकल मराठा समाज विदर्भ प्रांतांच्या वतीने मनोज झरांगेंचा निषेध करण्यात आला. आंदोलकांनी झरांगे पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली, तसंच झरांगे यांच्या प्रतिकात्मक पुतळाही पेटवण्यात आला. झरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणाचं नेतृत्व करत होते, पण आता समाज म्हणजे मी असे वागत आहेत, त्यांची भाषा आक्षेपार्ह आहे, अशी टीका आंदोलकांनी केली. झरांगे यांच्या शब्दप्रयोगावरून मराठा समाजाच्या अस्थिमेला ठेच लागत आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात आंदोलन केल्याचं सकल मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान मनोज झरांगे यांच्या विरोधात बीडमध्ये 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. झरांगे पाटील यांच्यासह रस्ता रोको करणाऱ्या 425 जणांवरती 22 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले गेले आहेत. याविषयी आपल्याला काय वाटतं कमेंट करा आणि AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा.